नमस्कार, मी राखी सावंत आणि हा माझा आदर, माझा बावळा, माझा नवरा, माझा बॉयफ्रेंड, माझा साथीदार आणि मी तिची राखी. मला दोन्ही बिग बॉसचे ऑफर आलेले, हिंदीचे आणि मराठी. हो, मी मराठी, आम्ही महाराष्ट्रीयन. मराठी बिग बॉसला कसं सोडायचं, त्याला पण एकदम वाढवायला पाहिजे ना. आपल्या मराठी लोकांसाठी मराठी बिग बॉसला निवडून काढलेले. आई रडायला लागली की तुझे बाबा असले तर ह्यावेळी ते भरपूर आनंदित झाले असणार, कारण त्यांना आवडतं. पहिला बिग बॉसमध्ये मी गेलेली तर त्यांची इच्छा होती की एक दिवस मराठी बिग बॉस पण होणार. आणि माझे बाबा नाही आता, यमराजकडे गेले, पण ते वरून बघणार. माझी आईने मला सल्ला तसं दिलं, तू जशी आहे तशीच राहा, रडू नकोस आतमध्ये. मी सांगितलं आईला, आई मला मी भरपूर तुम्हाला माहिती आहे एकदम खरी आहे, मूव फट आहे, आणि लोक सगळं त्यांचा राग ते आतमध्येच ठेवतात, मी काय आतमध्ये काही ठेवत नाही आहे, माझं सगळं ते बाहेरच असतं. हो, आपण घरी तो किती काम करतोय. हो, माझ्या हाताची बघा, लक्ष्मण रेखा पण गेली भांडी घासून घासून. हो, घरी पण भांडी घासून नाही, इथे पण येऊ का भांडी घासायला, म्हणून माझं लग्न होत नाही आहे. आता मी बिग बॉसच्या घरात काहीच काम करणार नाही आहे, बसून राहणार, भरपूर मेकअप करणार, चांगल्या चांगले कपडे घालणार आणि ज्वेलरी घालणार. हिंदी बिग बॉस सोडून आलेली आहे मराठी बिग बॉसमध्ये, मग आता मला थोडंसं रेस्ट पाहिजे नाही का. जितके पण दिवस राहणार मी एंटरटेनमेंट करणार, आणि मी माझ्या स्टाईलनीच माझ्या पद्धतीनेच मी तिथं वागणार आणि लोकांना तिथं जागवणार, डायटिंग करायला सांगणार. जे लोक घपागप 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 बिग बॉसचं राशन खातात त्यांना सांगणार, ओ तुम्ही इथं काय जेवायला आलेत, सकाळी उठून सगळ्यांना सांगेल ब्रश नंतर करा, पहिला मेकअप लावा. हो, तुमचा थोबडा आतमध्ये कॅमेरामध्ये डेंजर दिसतो का. अनारकली पाहिजे, अद्रक की कली नको आहे. 15 सीझन आली गेली, माझी आई पण आली गेली बिचारी. हो, मी जिंकलीच नाही आहे म्हणून मराठीत आली, आणि ह्यावेळी आपल्याला जिंकायचंय, जिंकवणार ना मला, एंटरटेनमेंट करणार जेवढं माझ्यात बॅटरी आहे. आणि जे आतमध्ये एंटरटेनमेंट नाही करत त्यांनाही मी सांगणार आहे, तुम्ही लोक काहीच करत नाही, संत्रे छिलतात आतमध्ये, ॲपल खातात, फक्त खातात खातात आणि खातात, दुसरं काहीच करत नाही. बघा मी काय करते, आता सीझन 4 जाणार आहे मी, बघायचं. ओ महाराष्ट्र, तुमची राखी सावंत येणार आहे बघा आता मराठी बिग बॉस मध्ये. इथं माझी मर्जी चालणार, तुम्ही माझी मर्जीची भुर्जी बनवू नका.